ऑगस्टमध्ये तब्बल 10,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे, त्यामध्ये जिल्हा परिषदेमधील 3,500 पदांचा समावेश आहे. तर रिक्त भरतीच्या जाहिराती आता शिक्षण अधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेऊया या खास रिपोर्टमधून. ऑगस्टमध्ये 10,000 शिक्षकांची भरती. झेडपीतील 3,500 पदांचा समावेश. खासगी शाळांमधील 6,500 पदं भरणार. राज्यातील युवकांचं शिक्षक भरतीकडे लक्ष असतानाच आता सरकारनं मोठी घोषणा केली. ऑगस्टमध्ये 10,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. या जिल्हा परिषदेमधील 3,500 पदांचा समावेश आहे. तर खासगी शाळांमधील 6,500 पदांसाठीही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे 30,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार बेडस यांनी साम टीव्हीला दिली. मागील 10 वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती प्रक्रिया आहे. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील 22,000 पदांचा समावेश आहे. दरम्यान शासनाच्या निर्णयानुसार 20% पदे रिक्तच राहतील. मात्र बिंदू नामावलीतील NTC प्रवर्गाच्या आक्षेपामुळे 10% पदं रिक्त ठेवण्यात आली होती. आता ती पदं ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत. बिंदू नामावली अपूर्ण असल्यानं ज्या पालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांनाही यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत. खासगी अनुदानित संस्थांच्या मनमानीला आवर घालत आता त्यांची शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे. एका रिक्त पदासाठी 10 उमेदवार त्या संस्थेत पाठवले जातात. मुलाखतीच्या माध्यमातून त्या 10 पैकी एका उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड करता येईल. त्या 10 उमेदवारांशिवाय अन्य दुसरा उमेदवार शिक्षक म्हणून संस्थेला घेता येत नाही. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबून गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.